नमस्कार सर. नमस्कार नमस्कार. आपण भारतीय मातृदेवतांचा इतिहास भाग हो सहा सहा मध्ये आहोत, भाग सहा. तर बर बर मागच्या वेळी आपण कामाख्या देवीबद्दल माहिती जाणून घेतली होती, कामाख्या देवीचा हो इतिहास, त्याबद्दल माहिती. तर यावेळेस थोडं वेगळ्या मातृदेवतेबद्दल विचारावं असं वाटतं सर. तुमचं मातृदेवता आणि आदिमाया अशी दोन पुस्तकं आहेत. आदिमाया मध्ये हो तुम्ही 19व्या नंबरला माया या मातृदेवतेबद्दल दिलेलं आहे बरंच. मग ते हो दर्शकांसाठी काय कोणती होती माया मातृदेवता, तिच्या तिच्याबद्दल माहिती, तिचा इतिहास काय आहे, थोडस दुर्लक्षित आहे म्हणूनच हा विषय घ्यावा असा वाटला. तर काय सांगता येईल सर? हो फार महत्वाचा पण दुर्लक्षित विषय आहे आणि दुर्लक्षित होण्याचे कारणे आपण आता पाहू. माया हा जो शब्द आहे त्याचा अर्थ प्रेम असा होतो, जिव्हाळा, आणि ममता हा त्याच्या अगदी जवळ जाणारा शब्द किंवा समानार्थी शब्द आहे. दोन्हीकडे वात्सल्य आहे, प्रेम आहे, जिव्हाळा आहे, आपुलकी आहे. खूप चांगल्या अर्थाचा हा शब्द आहे आणि तो रूढ सुद्धा आहे. म्हणजे एखाद्या कुटुंबामध्ये दोन मुली असल्या तर बरेचदा आहे तिचं नाव माया असतं, दुसरीचं ममता असतं. इतका आपण स्त्रियांशी मुलींशी निगडीत हा शब्द जोडलेला आहे. आपण वैदिक संस्कृतीमध्ये विशेषतः वेदांत तत्वज्ञान ज्या प्रस्थापित झालं तेव्हा माया शब्दाचा अर्थ एकदमच बदलला. म्हणजे एकीकडे तो इतक्या चांगल्या तो व्यर्थ, माया म्हणजे व्यर्थ असा अर्थ घेतला गेला. हा वेदांत तत्वज्ञान जे आहे ते ब्रह्मसत्य जगन मिथ्या जीव ब्रह्मैव नापरा असं जे शंकराचार्यांचं वचन आहे की हे सगळं जगत मिथ्य आहे आणि फक्त सत्य जे आहे ते ब्रह्म आहे. म्हणजे आपण ह्या सगळ्या गोष्टी नाकारल्या याचा अर्थ असा होतो की या गोष्टींसंबंधीच्या आपल्या जबाबदाऱ्या आपण नाकारल्या. किंवा जे अवतीभोवतीचं जग आहे, या जगामध्ये लोक राहतात, वृक्ष आहेत, डोंगर आहेत, नदी आहेत, पहाड आहेत, वगैरे प्राणी आहेत, पक्षी आहेत, सर्व काही जीव आहेत, पण ह्या सगळ्या जीवांना त्यांनी खोटं ठरवलं, मिथ्या, जगन मिथ्या. आणि जे दिसत नाही ते ब्रह्म खरं आहे, जे दिसत नाही तेच सत्य आहे, दिसते ते असत्य आहे, असा अतिशय तर्काला न पटणारा किंवा ज्याला तर्कदृष्ट म्हणता येईल असा हा विचार आहे. आता एक प्रयोग म्हणून आपण करून पाहू, ज्या ज्या लोकांना असं वाटतं की ब्रह्म हे सत्य आहे आणि जगन मिथ्या आहे, तर हे लोक समजा भाजी बाजारामध्ये गेले आणि त्यांनी त्या भाजीपाल्याच्या दुकानात जाऊन सांगितलं की हे टोमॅटो जे आहे ना ते दिसतात पण ते नाही आहे प्रत्यक्ष, आणि वांगे आहेत, आणखी बटाटे आहेत, अनेक जे पदार्थ आहेत ते नाही आहे म्हणून तुम्ही फेकायला लागले, तर तो भाजीपाल्याचा मालक काय म्हणेल, दुकानदार काय म्हणेल, की तू मूर्ख आहे किंवा वेडा आहे, की अरे हे आहे प्रत्यक्षात, यांनी आपलं पोट भरतं आणि तू याला असत्य कसं काय म्हणतो आहे. म्हणजे असा प्रयोग एखाद्याने करून पहा, ज्या माणसाला वाटतं की ब्रह्म हे सत्य आहे, जग हे मिथ्य आहे. जग मिथ्य आहे म्हणण्यामागे मग जगाची दुःख मिथ्य आहे, जगाचे आजार मिथ्य आहे, जगाच्या अशा अपेक्षा मिथ्य आहे. म्हणजे सगळ्या जबाबदाऱ्या टाळण्याचा हा एक मध्यम मार्ग शंकराचार्याच्या नावाने प्रचलित झाला आणि आताही कीर्तनकार प्रवचनकार असं हा माया शब्द सांगत राहतो. मुळात शंकराचार्यांनी जो मायावाद मायावाद नावाचं तत्वज्ञानाचं एक प्रकरणच आहे, म्हणजे शंकराचार्याच्या शांकर वेदांतामध्ये, तर त्याचं मूळ अभ्यासकांनी बौद्धांच्या शून्यवादामध्ये शोधलं. आता बौद्धांचा शून्यवाद जो आहे की आपण जे काही अवतीभोवती ज्या गोष्टी पाहतो, ज्याच्यावर भाळतो, ज्याच्या तृष्णा दुःख वगैरे आणि माणसाला बंधनं पडतात म्हणून ते तात्पुरते आहे, त्यांचा आयुष्य जास्त नाही म्हणून त्याच्या प्रेमात त्या मोहात पडू नये, या अर्थाने शून्यवाद, ते सगळं शून्य आहे असा हा सिद्धांत वास्तिक बुद्धाने आणि तो मांडला होता की या वस्तू निरर्थक आहेत. पण त्यामागे त्यांचा उद्देश होता की आपण मोहाला बळी पडू नये, त्यातच गुंतून राहू नये, त्या पलीकडेही सुखाची साधन आहेत, त्या पलीकडे सुखाचा एक मार्ग आहे, तर असा एक विचार बुद्धाने मांडला होता. नागार्जुन हा इसवीसनाच्या 100 आणि 218 या दरम्यान तो होऊन गेला. त्यानंतर मग त्याच तत्व त्याला माध्यमिक संप्रदायाचा प्रवर्तक म्हटलेला आहे आणि तृष्णा आणि दुःख यांनी माणसाला बंधन पडतं म्हणून त्याला कारणीभूत असणाऱ्या वस्तूचं निरर्थकत्व जे बुद्धाने सांगितलं ते त्यांनी मांडलं.
हा बौद्ध सिद्धांत आपल्या शंकराचार्यांनी वेगळ्या पद्धतीने मांडला आणि त्यांनी जे दिसत नाही ते सत्य आहे असा अर्थ घेतला त्यातून, म्हणजे ब्रह्माला सत्य म्हटलं. म्हणून हा सिद्धांत बौद्धान म्हणून मधून घेतल्यामुळे शंकराचार्यांना त्या काळात लोक चिडवत होते की हा प्रच्छन्न बौद्ध आहे, म्हणजे बुद्धाचा विचार मांडतो, वेगळ्या तऱ्हेने विकृत पद्धतीने तो मांडत होता. शून्यवादाचं त्यांनी मायावादात रूपांतर केलं आणि अमूर्त अशा ब्रह्माचं महत्व वाढवलं. आता हे करताना जे सर्व काही आहे अवतीभोवतीच जग याला त्यांनी माया म्हटलं. आता माया हा शब्द त्याचा अर्थ सांगताना त्यांनी संस्कृतचं व्याकरण लावलं. संस्कृतच्या व्याकरणानुसार मा हा एकाक्षरी शब्द जो आहे त्याचा अर्थ आणि या म्हणजे जी जी नाही ती माया असा संस्कृतच्या व्याकरणाचा गैरफायदा घेऊन म्हणजे अशा तऱ्हेने त्यांनी एक तत्वज्ञान बनवलं. आणि आपल्या भारतामध्ये जे सहा दर्शन ज्याला आस्तिक दर्शन म्हटलंय त्यात मीमांसा आहे, वैशेषिक आहे, सांख्य आहे, न्याय आहे, योग आहे आणि वेदांत किंवा उत्तर मीमांसा. त्यातली जी सांख्य दर्शन जे आहे ते प्रकृतीवादाला महत्व देतं, म्हणजे ही प्रकृती ही सत्य आहे, निसर्ग हा सत्य आहे, निसर्ग पूजेचा तो धर्म किंवा तत्वज्ञान होतं. त्यांनी मायेला अतिशय महत्वाचं स्थान दिलं. माया ही आपली प्रकृती आहे. आता अशा तऱ्हेने माया शब्द जो सांख्य दर्शनाच्या कर्त्यांनी अतिशय महत्वाचा मानला त्याला यांनी हीन ठरवलं शंकराचार्यांनी किंवा वैदिकांनी. आता याला कारण आहे, याला कारण असं आहे की ऋग्वेदामध्ये माया नावाची देवता मातृदेवता होती असं म्हटलेलं आहे, असा उल्लेख येतो आपला. आणि माया नावाची एक शक्ती आहे, ती शक्ती मग कुणा कशा कशात असते तर ती त्वष्ट्यासारख्या कारागिरात असते, दस्युंमध्ये असते, असुरांमध्ये असते आणि देवांमध्ये असते. अशा प्रकारची शक्ती आहे, त्या शक्तीचे पूजक आहे त्यांना मायावी म्हटलंय. आता मायावी शब्द जो मराठी भाषेतील रूढ आहे तो सकारात्मक अशा अर्थाने विकृत अर्थाने आहे. मायावी म्हणजे फसवा, माया म्हणजे फसवी. म्हणजे आता हे संत लोक जे आहेत आपले अगदी कबीरापर्यंत जे संत आहेत किंवा आपल्याकडे अगदी तुकाराम महाराजांपर्यंत आहे किंवा ज्ञानेश्वरापासून तर तुकारामापर्यंत सगळ्या संतांनी मायाला फसवी म्हटलंय, छळ कपट करणारी. कारण हा जो प्रभाव आहे आपल्या संतांवर किंवा मग उत्तर भारतातल्या हिंदी संतांवर ह्या सगळ्यावर शंकराचार्यांच्या ह्या वेदांत ह्या तत्वज्ञानाचा प्रभाव आहे. आणि त्यांनी ज्यांना मायावी म्हटलं आहे ते मायावी का म्हटलं आहे किंवा मायाविद असाही शब्द आहे, मायेला जाणणारे मायाविन म्हणजे मायेचे उपासक. आणि मग त्या लोकांनी जो काही तत्वज्ञानाचा ग्रंथ लिहिला असेल त्या काळात त्यांची मांडणी केली असेल त्याला त्यांनी मायावेद म्हटलं आहे. म्हणजे माया शब्दाची हा वेदामध्ये त्याचा उल्लेख आहे पण नकारात्मक आहे. पुढे मग म्हणजे इल्युजन भ्रम भास हे भास आहे, हे सगळं जग हे भास आहे आणि हे नष्ट होणार आहे त्यामुळे याच्या मागे लागण्याचा अर्थ नाही. आणि मग सत्य जे आहे ते ब्रह्म आहे. आता ब्रह्म काय म्हणजे काय हा प्रश्न अनेकदा उपनिषदांनी विचारलेला आहे. उपनिषदामध्ये माया आणि ब्रह्म ही चर्चा झालेली आहे. शतपथ नावाचा एक शतपथ ब्राह्मण नावाचा एक ब्राह्मण ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये अश्वमेध यज्ञामध्ये इतर ग्रंथांसोबतच मायावेद नावाच्या ग्रंथाचं वाचन करावं, पठन करावं असं म्हटलं. याचा अर्थ मायावेद नावाचा ग्रंथ होता. आणि ही जी माया आहे, ही जी विद्या आहे, ही असुरांना अवगत असते. आपण यापूर्वी खूपदा असुर आणि निवृत्ती या सगळ्या गोष्टीवर चर्चा करताना वारंवार ह्या गोष्टी आल्या की असुर म्हणजे प्राण रक्षण करण्याची विद्या. ही विद्या कुणाला आहे अवगत, ज्यांना अवगत आहे त्यांना असुर म्हटलंय आणि तिला त्यांनी माया म्हटलंय. म्हणजे असू आणि माया ह्या दोन शक्ती किंवा दोन मातृदेवता या ऋग्वेदामध्ये आहे. आणि त्या असुरांच्या अलीकडच्या देवांच्या सिरियल सुद्धा पाहताना सर त्यामध्ये मायावी राक्षस म्हणून शब्द येतो. म्हणजे हो हे तिथं बरोबर फिट होतंय तुम्ही जे सांगताय ते. हो त्यांनी ते मायावी शब्द थोडासा नकारात्मक घेतला, हे फसवतात. माया हीच फसवी आहे, मग ते मायावी आहे, मायाची जाण असणारे माया आहे, मातृदेवतेची उपासक आहे. जसं आता आपण पाहिलं की धनु या मातृदेवतेची उपासक यांना दानव म्हटलं गेलं, दिती या मातृदेवतेची उपासक याला दैत्य म्हटलं गेलं, तसंच असुर आणि राक्षस यांना सुद्धा मायावी आणि आणखी एक शब्द वापरला त्यांनी यातुधान. आता हे शब्द नेहमीच्या चर्चेत येत नाहीत
पण आपल्याला ही चर्चा यासाठी करावी लागली लागते की आपल्याला मुळापर्यंत जायचं आहे आणि मुळापर्यंत ज्यांना जायचं आहे त्यांनी काही संकल्पना समजून घेणं आवश्यक आहे. तर माया या शब्दाला समानार्थी शब्द यातू आहे. समानार्थी शब्द आहे यातू यातू. आणि हे यातू म्हणजे काय तर निसर्गामध्ये असलेली शक्ती. म्हणजे बरेचदा लोक ईश्वरावर चर्चा करताना बरेचदा ईश्वर आहे की नाही हा वाद जो असतो तेव्हा जे ईश्वराचे समर्थक आहे ते म्हणतात की काहीतरी आहे काहीतरी शक्ती आहे असं माना आणि आपण मानलं की त्यांना बरं वाटतं. वास्तविक काहीतरी शक्ती आहे हे विधान चुकीचं नाही पण ही अदृश्य शक्ती नाहीये. जसं आपण आपण स्त्रियांमध्ये गर्भाशय असल्यामुळे एक प्रसूती होण्याची शक्ती आहे तिला माया म्हटलंय. ही जी निसर्गाची देणगी आहे ती स्त्रियांमध्येच आहे म्हणून त्यालाही यातू म्हटलंय. माया आणि यातू हे दोन शब्द कशासाठी वापरले निसर्गामध्ये असलेल्या शक्तीबद्दल. ती अदृश्य शक्ती नाही ती प्रत्यक्ष दिसते. म्हणजे तुम्ही आंबा खाल्ला की आंबा तुम्हाला गोड लागतो तर म्हणजे गोड लागणे हा आपण अनुभव घेतला पण तो अनुभव कशाच्या आधारे घेतला मायेच्या आधारे. म्हणजे सर जुना मानव जेव्हा ज्ञानी व्हायला लागला तेव्हा जेव्हा हे चमत्कार त्याला दिसायला लागले की स्त्रीला मूल होतं ती गर्भ राहते तर तिला त्या मानवांना हा चमत्कार वाटायला लागला ही कोणती तरी शक्ती आहे. हा हे थोडं 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 जाणवायला लागल्यानंतर मग ते स्त्रीची पूजा करू लागला वगैरे असं. हो 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 आपण कामाख्याच्या संदर्भात ही चर्चा केली. बरोबर. आता एक शब्द तुम्ही वापरला की त्याला चमत्कार वाटला. हा चमत्कार म्हणजे चमकून जाणे म्हणजे जी गोष्ट कधी पाहिली नाही किंवा जिच्याबद्दल माहिती नाही ती नव्याने माहिती होणे याला म्हणतात चमत्कार. आता यातू हा जो शब्द आहे त्याच शब्दाचं रूपांतर जादू आहे. हा यचा ज होतो यादव आडनावच्या लोकांचं जो आडनाव होते यदूचं जदूर आहे. तर अशा तऱ्हेने म्हणजे यचं ज होणे ही प्रवृत्ती हिंदीमध्ये आहे आणि मराठीत सुद्धा आहे. या ठिकाणी म्हटलं जात यादवचं जाधव झालं असंही म्हटलं जात. हो 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 ते यातूत हा यादवचं जाधव झालं तसं यातूचं जादू झालं तसा द सुद्धा होऊ शकतो. भाषा विज्ञानात यामागची कारणं दिलेली आहे. याला एकतर ध्वनी परिवर्तन म्हणतात भाषा विज्ञानात म्हणजे उच्चारामध्ये झालं परिवर्तन उच्चार परिवर्तन असे म्हणतात. त्याची आणखी कारणं वेगवेगळी आहेत करायची गरज नाही तेवढं समजून घेऊ आपण. यातू या शब्दापासून जादू शब्द तयार झाला. म्हणजे यातुधान म्हणजे यातू शक्तीला धारण करणारे यातुधान हा राक्षस असुर हा यांचे उल्लेख जे पुढल्या काळात पुराणामध्ये येतात ते विकृतीसाठी येतात की ते एकतर ज्या परिसरातून आले होते जसं आपण पाहिलं की कामाख्या ही खासी आदिवासींची देवता आहे मुळात आणि मग ती आता सगळ्यांनी स्वीकारली. आता खासी गारो किंवा इतरही आदिवासी जे आहेत नागा आहेत किंवा आता जो वाद चालू आहे मणिपूरमध्ये ते आदिवासी लोकांमध्ये दोन गट आहेत. तर या लोकांचं वैशिष्ट्य हे आहे की ते ज्या प्राण्यांना आपलं कुलचिन्ह मानत होते त्या प्राण्यांची लक्षणं चेहऱ्यावर कशा प्रकारचे रंग लावणे किंवा कशा प्रकारचे कपडे घालणे तर आपण आदिवासींच्या अनेक सिरियल पाहतो किंवा काही कार्यक्रम पाहतो आपल्या डिस्कवरीमध्ये किंवा इतरही ठिकाणी तर त्या ठिकाणी त्यांच्या चेहऱ्यावर रंग दिले असं पट्टे पट्टे असतात. तर अशा तरी रंग लावून येणाऱ्या राक्षसांना किंवा असुरांना यांनी मायावी म्हटलं. तर ते मुखवटे घालतात ज्या कुलचिन्हाचे ते पूजक आहेत ज्या कुलचिन्ह वाचत पशुला मानतात त्या पक्षीला मानतात आपला पूर्वज त्यांचे मुखवटे धारण करतात. जसं आता शंकराच्या जवळ तो नंदी असतो आपण पाहतो की त्याच्या डोक्यावर शिंग असतात म्हणजे माणूसच असतो तो पुरुषच असतो पण डोक्यावर शिंग असतात. शिंग हे नंदीचं प्रतीक आहे बैलाचं प्रतीक आहे असं प्रतीक धारण करणे की हरिण ज्याचं कुलचिन्ह आहे ते हरिणाचं प्रतीक धारण करतात. नाग ज्यांचं कुलचिन्ह आहे ते नागाचं चित्र किंवा शिल्प तयार करून डोक्यावर ठेवतात. अशा तऱ्हेने जे आपले मुखवटे रंगवतात किंवा अशा तऱ्हेने वस्त्र धारण करतात त्यांना त्यांनी मायावी असं पुराणामध्ये पुढल्या काळात म्हटलंय. यातून आपल्याला माया शब्दाचा अर्थ कळेल की माया हा शब्द अतिशय महत्वाचा आहे ज्याला आपण इतकं हीन लेखू शकत नाही कारण आजही जगभर
ज्या संस्कृती आहेत ज्या आहेत अजूनही त्यांच्यामध्ये निसर्गाची पूजा करण्याची प्रथा आहे. जसं आपल्याकडे वडाची पूजा आपण करतो, कडुनिंबाची पूजा करतात, पिंपळाची पूजा करतात, कुंभाराची पूजा लोक करतात, आवडीची पूजा करतात. म्हणजे आपण निसर्गाची पूजक अजूनही आहोत, अजूनही आपल्यातला तो भाव आहे निसर्गाबद्दलचा तो संपलेला नाही. तो का करतो? पण त्या त्या वृक्षामध्ये काहीतरी शक्ती आहे. आता झाडामध्ये शक्ती असते, औषधी वनस्पती असतात, त्यात वडामध्ये काही औषधी वनस्पती आहे, उंबरामध्ये आहे, पिंपळामध्ये आहे, आवळा तर सर्वगुण संपन्नच आहे. अशा तऱ्हेने त्यांचा वापर आपल्याला करायचा असतो, म्हणून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याकरता आपण त्यांची पूजा करतो. हा, माया या शक्तीची पूजा म्हणजे अशा तऱ्हेने निसर्गातल्या शक्तीची पूजा. आता गंमत काय झाली की ही माया जी मुळात म्हणजे सांख्यांची प्रकृती आहे, सांख्य दर्शनाच्या प्रकृती आणि पुरुष ही संकल्पना सांख्य दर्शनामध्ये आहे. तर त्यांनी माया ही आपली मातृदेवता मानली आणि तिचा उल्लेख जसं असुमती, असुमाया, ज्या मायावती नावाच्या देवतेचा उल्लेख ऋग्वेदामध्ये आपल्याला आढळतो. आणि पुढल्या काळात लोकायत दर्शन जे होतं ऋग्वेदाचे आधीच होतं, त्यांनी या मायेला अतिशय महत्वाचं स्थान दिलं. त्यांनी त्या आराध्य देवतेचं नावच माया ठेवलं आणि ऋग्वेदात जिला श्री म्हटलं आहे किंवा अलक्ष्मी म्हटलं आहे, मायेला त्यांनी अलक्ष्मी म्हटलंय. निऋतीय संदर्भात आपण चर्चा करत होतो तेव्हा निऋतीला त्यांनी अलक्ष्मी म्हटलंय. म्हणजे अलक्ष्मी आणि माया हे एकाच मातृदेवतेची दोन नाव आहेत. अच्छा. हा, आणि पुढे ती शिवपत्नी म्हणून पुराणामध्ये, सौर पुराण नावाचं पुराण आहे, त्यामध्ये तिला शिवाची पत्नी म्हटलंय. मार्कंडेय पुराणामध्ये सहस्त्र शाखांच्या अव्ययवृक्षाच्या मायेला महामाया म्हटलंय. म्हणजे ह्या सगळ्या ठिकाणी निसर्गाशी संबंधित माया शब्द आहे. आता तिला काही ठिकाणी निर्गुण स्वरूपिणी, जगतधारिणी, सृष्टिकारिणी, पृथ्वी स्वरूपा अशी विशेषण दिली आहे. घी म्हटलंय, घी श्री कांती क्षमा शांती श्रद्धा अशी नावं तिची या सगळ्या पुराणांमध्ये आपल्याला आढळतात. देवी भागवतामध्ये, देवी भागवता ग्रंथ आता साधारणतः 1000 वर्षापूर्वीचा आहे, त्याच्यामध्ये माहेश्वरी नावाने तिचा उल्लेख आहे. म्हणजे अशा प्रकारची मातृदेवता पूर्वी पूजित होती आणि नाव तिची, ही नावं आपल्याला भागवतात सापडतात. आणि पुढे इथं रूपांतर असं झालं की बौद्ध स्तूपामध्ये या मायेचं किंवा श्रीचं जे काही श्रीलक्ष्मी म्हणतात तिला तिचं शिल्प आपल्याला दिसतं, गजलक्ष्मी या स्वरूपात दिसतं. तर तिला मग त्यांनी मायादेवी म्हटलं. म्हणजे सर मायादेवी माया महामाया जी तुम्ही नावं सांगितली आता धी श्री कांती क्षमा शांती श्रद्धा अजून काहीतरी सांगितलं तुम्ही माहेश्वरी. माहेश्वरी हे तिचं नाव देवी भागवतात आहे. अच्छा अच्छा. आणि सांची त्या स्तूपामध्ये जी श्री लक्ष्मी श्री दिसते सिरीमा, सिरीमा नावाने सुद्धा ती आधी प्रसिद्ध होती. भरूचच्या स्तूपामध्ये सिरीमा तिला म्हटलंय. तेरला जी शिल्प सापडलाय हस्तिदंती तिला सिरीमाच म्हटलंय. सिरी म्हणजे सिरी म्हणजे शेतकरी किंवा सर्वसामान्य माणूस, कष्ट करणारा माणूस, त्याची आई या अर्थाने सिरीमा. हा, तर सांचीच्या स्तूपावरचं जे काही शिल्प आहे श्री लक्ष्मीचं त्याला फुशे नावाच्या एका अभ्यासकाने मायादेवी म्हटलं. आणि मायादेवी ही बुद्धाची आई आहे. पण बौद्धांनी पुढे या मायादेवीला, मायादेवी हे नावही आहे बुद्धाच्या आईचं, आणि हे शिल्प त्यांनी पाहिलं म्हणजे ज्या लोकांनी शिल्पित केलं त्या काळामध्ये 2000 वर्षांपूर्वी तर तिला त्यांनी मायादेवी म्हटलं, म्हणजे महामाया सुद्धा म्हटलं, म्हणजे बुद्धाची आई. म्हणजे आजही बरेच लोक म्हणजे बौद्ध अभ्यासक म्हणा की उपासक हे गजलक्ष्मीच्या शिल्पाला माया मायादेवीचं किंवा महामायेचं शिल्प मानतात. म्हणजे ते बुद्धाच्या आईचं शिल्प आहे असं ते मानतात. ते खरं खोटं हा भाग आणखी वेगळा आहे, त्यावर चर्चा सध्या नाही करणार, पुढे करू आपण. हा, तर तिला सरस्वती माया महामाया असं तिला म्हटलंय. आणि पुढल्या काळात ते फार महत्वाचं तिचं स्थान राहिलेलं आहे. बौद्धांनी तिला स्वीकारलं, बौद्धांनी पुढे प्रज्ञापारमिता या नावाने स्वीकारलं आणि आपल्या जैनांनी स्वीकारलं. तिबेटमध्ये तर तिला महामाया म्हणून अतिशय महत्वाचं स्थान आहे. उत्तर प्रदेशामध्ये ग्रामदेवकीय स्वरूपात तिच्या काही दगडी मूर्ती सापडतात. जसं आता एकदा मी मला वाटते माढा या गावाला गेलो होतो, कुर्डुवाडी जवळ आहे सोलापूर जिल्ह्यात, तर त्या ठिकाणी आम्ही फिरत असताना
म्हणजे मंदिर वगैरे पाहत असताना किंवा किल्ला पाहत असताना एका वळणावर एक अशी पालथी मूर्ती पडली होती आणि ते तिला सटवी किंवा महामायाच्या माया असं म्हणत होते. जेव्हा एखादी बाळंतीण अडते तेव्हा तिला पालथी करतात, म्हणजे तिला पालथी केलं की बाळंतपण सहज होतं अशा प्रकारचा एक समज माढा इथल्या लोकांचा आहे. तसंच इतर ठिकाणी अशा प्रकारच्या मूर्ती आहेत. जैन धर्मामध्ये जिनेश्वराची सेविका माया नावाने प्रसिद्ध आहे. जैनांनी तिला वेगळ्या तऱ्हेने स्वीकारलं. शैव संप्रदायात माया ही संकल्पना आहे, पण वेदांतामध्ये तिला स्वप्न भ्रम अशा तऱ्हेने जे काही मानलं आहे ते गुरु नानकांनी स्वीकारलं शीख धर्मामध्ये. मग तो वेदांताचाच प्रभाव आहे. वारकऱ्यांवर वेदांता प्रभाव आहे. बऱ्याच प्रमाणात नाथ संप्रदायाच्या लोकांवरही तो प्रभाव आहे. तर अशी जी माया ही मातृदेवता आहे हिला ग्रामीण भागात मायराणी म्हणतात. अजूनही मायराणी नावाची मातृदेवता खेड्यापाड्यामध्ये पूजली जाते. तिला मेस्का माय मेसाई किंवा मेस्कू अशी नाव आहे. म्हणजे अशा तऱ्हेने खेड्यापाड्यातल्या लोकांनी या सगळ्या मायेला म्हणजे अतिशय महत्वाचं स्थान दिलं. आपल्या भावविश्वामध्ये तिला सन्मानाचं स्थान दिलं. जरी वेदांत तत्वज्ञानाचा प्रभाव आजच्या हिंदू धर्मावर आहे आणि माया हा भ्रम आहे, भास आहे, स्वप्न आहे असं लोक कीर्तनकार प्रवचनकार सांगत असले तरी सर्वसामान्य लोकांच्या मनात मात्र मायराणी मेस्का मायराणी म्हणजे तिचा मेस्का का म्हटलंय आता हा प्रश्न मला एका ठिकाणी विचारला होता. तर ती रेणुकीशी संबंधित आहे आणि मातंगी आहे असं राची ढेरे यांनी म्हटलंय. पण मला असं वाटतं की ती म्हशीपासून आली आहे. महिषासूर जी आहे मसाई किंवा मेसाई असाही तिला तिचा उल्लेख काही ठिकाणी आढळतो. बाबा पद्मनजींनी हिंदू धर्माची स्वरूप या पुस्तकात तिची माहिती दिली आहे. आणि महार जातीतली ही देवता आहे. महार आणि मातंग या ज्या जाती आहेत त्या अतिशय प्राचीन आहेत. सर्वात प्राचीन जाती आहेत या. प्राचीन काळात त्यांनी मोठा संघर्ष केला असावा म्हणून आज त्यांना अस्पृश्यतेचं दुःख भोगावं लागतं. पण त्यांनी या सगळ्या जुन्या परंपरा अजूनही आपल्या गावामध्ये कायम ठेवल्या. आता महार हे बहुतांश महार म्हणजे 99 ते 99% वर बौद्ध झालेले आहेत, त्यामुळे त्यांचा ह्या देवतेशी काही संबंध आज नाहीये. पण पूर्वी जे महार किंवा मातंग हे एकत्र राहत असत तेव्हा त्यांच्या ह्या मातृदेवता सारख्याच होत्या. हा अशा तऱ्हेने आता थोडस आपण परदेशात पाहू. तिथे माया शब्द आहे आणि फार महत्वाचा आहे तो. पृथ्वी माता तिला म्हटलं. माया हा आता तिकडे संस्कृत किंवा मराठी उच्चार तिथे नाही आहे, तो इंग्लिश उच्चार आहे. ती ग्रीको रेमन देवता आहे. आकाशातील 7 तारकांचा पुंज म्हणजे वृषभ रास. या वृषभ राशीला अॅटलस आणि अफ्रोडायटीच्या 7 मुली म्हणून त्यांनी संबोधलं. त्या सर्वात लहान मुली जी होती ती माया किंवा मैया असा तिचा उच्चार आहे. तर त्या मातृदेवीचं महत्व अजूनही ग्रीकांमध्ये आहे. राक्षसांनी जेव्हा ऑलिम्पिकच्या देवाच्या विरोधात बंड पुकारलं ते अॅटलसनी त्यात भाग घेतला होता, त्यामुळे त्याला आपल्या खांद्यावर पृथ्वीचा वार भार वाढण्याची शिक्षा देवानी दिली. आपल्या पित्याची अशा रीतीने मानखंडना झाली पाहून माया व तिच्या बहिणी शोक करू लागल्या. देवानी त्यांना अधिक वेदना व्हाव्या त्यासाठी कबुतराचं रूप दिलं. त्यानंतर त्या उंच आकाशात स्वर्गापर्यंत उडाल्या. चमकणाऱ्या ताऱ्यांमध्ये त्याचं रुपांतर झालं. त्यांना आपण 7 तारे म्हणतो. 7 शब्दाचा अर्थ आपण पाहिला होता साती यात्राच्या संदर्भात. याही ठिकाणी 7 तारे सातारा हे गाव जे आहे ते 7 तारा या उच्चारातून आलेला आहे. अच्छा. आणि युरोपमध्ये माया या देवतेचा जो उत्सव आहे त्याला मे फेस्टिवल म्हणतात. मे महिन्याच्या पहिल्या तारखेला किंवा एक आठवड्या पहिल्या आठवड्यात तिच्यावरून त्या मे नाव महिन्याचं नाव पडलं आहे. मायावरूनच मे नाव पडलेलं आहे. आणि त्या ठिकाणी ती वनाला विणारी म्हणजे वन जे आहे अरण्य आहे त्याला जन्म देणारी आणि विशेषतः त्याचं संगोपन करणारी असा अर्थ त्या भाषेत आहे. हिरोगार गवत सुगंधी फुलं त्यांना ती निर्माण करते. तिला जादूची महामाता असंही त्याला तिला म्हटलंय. आणि तिचा मुलगा हर्मेस हा झ्यूस पासून झाला. झ्यूस हा ऑलिम्पिक मधला ऑलिम्पस पर्वतातला देव. तर त्याच्यापासून तिला तो मुलगा झाला आणि तिने जन्म दिल्यावर अलौकिक अशा मुलाची माता तिला सन्मान मिळाला. इतका चांगला मुलगा जन्माला घातला. तर तो रांगायला लागला तेव्हा त्याने कासवाची पाठ काढून पहिला थर तयार केला अशी कल्पना आहे. सृष्टी निर्मितीच्या ज्या कथा जगातल्या सगळ्या संस्कृतीमध्ये आहे तशी या मायेच्या संबंधातली सुद्धा कथा आहे. आणि त्या सकल दलदलीच्या प्रदेशातील बांबूपासून त्यांनी पॅनपाईप हे पहिलं वाद्य तयार केलं अशी कथा आहे. तो वक्तृत्व व पदार्थ विज्ञान शास्त्राचा देव होता. हे सायन्सवाले त्यांना अशा तऱ्हेने मानतात. मे महिन्याचा पहिला दिवस
माया या मातृदेवतेच्या सन्मानार्थ मे दिवस म्हणून साजरा होतो. मे पोल म्हणून एक खांब उभारून त्याच्या भोवती यावेळी सारे फेर धरतात. अशा तऱ्हेचा हा उत्सव आपल्याकडे बगाड जे होता ना, सातारा सांगली कोल्हापूर या भागात, ते बगाडासारखंच ते बगाड असतं आणि त्यावर लोक गोलगोल फिरतात. तर बगाडाची प्रथा आणि युरोपमधल्या मेपोलची प्रथा हा एक समान दुवा आहे. याच्यामागची कारण फक्त निसर्गाशी संबंधित आहे, बाकी काही पौराणिक कारण नाही आहे. निसर्गात जे बदल होतात, प्रामुख्याने वसंत ऋतूच्या स्वागताचा तो उत्सव आहे, तो सुद्धा युरोपमध्ये माया या मातृदेवतेचा उत्सव आहे. सर मग आता तुम्ही सांगितलं ग्रीक आणि रोमन इकडं या मातृदेवताचे संबंध येतो, तिकडं मैया म्हणून हिला पूजलं जातं. तर कसा संबंध आला सर तिकडच्या संस्कृतीशी आणि इकडच्या संस्कृतीची या मातृदेवतेच्या संदर्भात? नाही आता हे उच्चार साम्य आहे. मैया माया हा उच्चार आपल्या भारतातल्या माया ह्या मातृदेवतेशी साम्य सांगणार आहे. एवढंच फक्त आहे, मी इकडून तिकडे ती मातृदेवता गेली किंवा तिकडून इकडे आली असं काही म्हणता येत नाही आपल्याला. पण बगाड सारखा उत्सव आपल्याकडेही होतो आणि तिकडेही होतो. त्यामागचं कारण मात्र शोधलं पाहिजे. चक्रपूजा नावाचा एक उत्सव बंगालमध्ये होतो, त्या ठिकाणी बगाडासारखं म्हणजे आपण काहीतरी पापक केली आहे, काही चुका झाल्या आपल्या हातून, तेव्हा पापक शालनासाठी म्हणजे पश्चाताप व्यक्त करण्याकरता अशा प्रकारचे आत्मक्लेश देणारे काही विधी प्राचीन काळापासून सगळ्या जगातल्या प्राचीन संस्कृतीमध्ये आहेत. आणि त्यात योगायोगाने बरंचसं साम्य आहे. साम्य असण्याची कारण काय आहे तर त्यामागचं आपलं मानसशास्त्र सांगतं त्याबद्दल. कार्ल युंग नावाचा एक मानसशास्त्रज्ञ होऊन गेला, तो सिग्मंड फ्रॉइडचा शिष्य होता. आणि त्याचं असं म्हणणं होतं की आपल्या सर्वांच्याच म्हणजे आपण जगभर जेवढे लोक आहोत, मानव समाज, त्यांच्या मनात काय काही कल्पना सारख्या असतात. जसं आईबद्दलचं प्रेम मुलाच्या मनात असतं, किंवा एखाद्या तरुण मुलाचं तरुण किंवा वयस्थ असो स्त्री आणि पुरुषांमधलं आकर्षण, किंवा वृद्ध जे वयाने वृद्ध आहेत आणि वृद्ध म्हणजे वाढलेले आणि ज्ञानी माणसाबद्दलचं जे आदराची भावना, किंवा एखादा माणूस विनोद करत राहतो त्याच्याबद्दलचं आकर्षण, किंवा आपण कोणत्या कारणाने प्रवास करतो त्या प्रवासाची एक मानसिकता, त्याला त्यांनी आदिबंध म्हटलंय. हा आर्किटाईप नावाचं इंग्लिशमध्ये आपण जर टाईप केला तर नेटवर आपल्याला सगळी माहिती मिळू शकते. कार्ल युंगनी प्रचंड ग्रंथसंपदा या आदिबंध या संकल्पनेवर निर्माण केली आणि विशेषतः त्यांनी भारतीय परंपरा ज्या आहे, भारतातल्या मातृदेवता, भारतातल्या परंपरा, सण याचा आधार किंवा आकृती ज्या काय आपण सिम्बॉल्स वापरतो, प्रतीकं वापरतो, त्या प्रतीकावर आधारित त्यांनी बरेच ग्रंथ लिहिले. म्हणजे भारतात हे सगळं शिल्लक आहे याचा अभिमान वाटाव की नाही हा भाग वेगळा, पण आपल्याला त्याचा अभिमान करता पाहिजे लोकांच्या श्रद्धांचा भावनांचा. आपण ते करायचं की नाही हा मुद्दा वेगळा, म्हणजे तो विचार करणारा माणूस हे सगळं नाकारेलच, प्रश्नच नाही. पण तत्वज्ञानामध्ये सखोल खोलात जाण्याची एक सवय असते, तर जे संशोधन करतात ते ह्या सगळ्या संकल्पना नाकारतात. पण आपल्या अवतीभोवती समाज त्याला मानतो ना, आपण समाजाला मानतो ना, म्हणजे समाजाचा जो भाव आहे, त्यांची श्रद्धा आहे, त्यांच्या धारणा आहेत, त्यांचा आधार आपण केला पाहिजे, एवढाच या सगळ्या विवेचनाचा अर्थ आहे. खरंय सर. मग आता मला थोडस हे जे संशोधन आहे ते अलीकडच्याच काळात व्हायला लागलं की पहिलं पण जेव्हा संतांचं युग होतं तेव्हा पण म्हणजे त्या साहित्यात यांचे उल्लेख आलेत का, संत कवींनी कुठं असं लिहून ठेवलंय का अगोदरच्या साहित्यिकांनी या मातृदेवतांबद्दल असं काय आहे का? म्हणजे नाही नाही, संत कवी जे आहेत, संत कवी हे पुराणाच्या प्रभावाखाली आहेत आणि यातल्या बऱ्याच लोकांना ऋग्वेद वाचायचा अधिकारच नव्हता. ऋग्वेद ऐकला तर तुमच्या कानात शिसं ओतायचे तेव्हाचे ब्राह्मण लोक, तुमच्या तोंडून तुम्ही ऋग्वेदाच्या ऋचा बोलल्या तर तुमची जीभ कापली जायची. वाचण्याचा प्रश्नच नव्हता कारण तो उपलब्धच नव्हता, पण ग्रंथ वाचला डोळे फोडण्याची शिक्षा होती. मनुस्मृतीमध्ये अशा प्रकारच्या शिक्षा आहे. मग अशा वेळेस वाचनाचा आपला संबंध असतो, जे ऐकलं त्यावर विश्वास ठेवायचा. तर आपल्याकडले संत जे आहेत, वारकरी असो की महानुभाव असो की कोणतेही संपर्कांत असो की लिंगायत धर्मातले असो, ते सगळे अशा तऱ्हेने पुराणातल्या कथांवर विश्वास ठेवणारे असल्यामुळे त्यांच्यात डोक्यात कितीही नवीन कल्पकता आली तरी त्याला छेद देणार तत्वज्ञान त्यांच्या समोर नव्हतं. कारण एक जे महत्वाचं तत्वज्ञान आहे आपल्याकडे भारतातलं, ज्यांनी यावर विचार केला आणि छेद दिला या सगळ्या कन्सेप्टला वैदिकांच्या, ते लोकायत तत्वज्ञान. ते लोकायत तत्वज्ञान सुद्धा ग्रंथरूपात उपलब्ध नाही, अजूनही नाही आहे. फक्त ते माध्वाचार्य नावाच्या एका मोठ्या विद्वान आणि सर्वदर्शन संग्रह नावाचा ग्रंथ लिहिला
त्याच्यामध्ये टीका करताना चार्वाकांची माहिती आपल्याला दिली. चार्वाकानंतर मग जैन तत्वज्ञान पुढे आलं. आपल्या सगळ्यात जुनं तत्वज्ञान जे आहे जे लिखित स्वरूपात आजही उपलब्ध आहे ते जैनांचं आहे. जैनानंतर मग बौद्धांचा उदय झाला. बौद्धांनी हे तत्वज्ञान रेटलं आणि मोठ्या प्रमाणात ते पसरवलं. चित्र, लेण्या, ग्रंथ या सगळ्या माध्यमातून त्यांनी या सगळ्या गोष्टींना नाकारलं. पण त्यांनी माया शक्ती मात्र मानली आहे जैनांनी आणि बौद्धांनी. त्यामुळे त्या काळात चिकित्सा झाली झाली नाही असं नाही, पण खऱ्या अर्थाने चिकित्सेला सुरुवात केव्हा झाली, जेव्हा विज्ञानाचा शोध लागला, मूलद्रव्याचा शोध लागला आणि मग एक चौकस वृत्ती लोकांमध्ये आली ज्याला आपण रेनायसन्सचा काळ म्हणतो. 14व्या शतकामध्ये युरोपमध्ये जे रेनायसन्स झालं, प्रबोधन झालं, आपल्याकडे उशीर झालं, आपल्याकडे 19व्या शतकात झालं. म्हणजे आपण साधारणतः युरोपच्या 500 वर्ष मागे आहोत. आता नाही, पण 100 वर्षापूर्वी अशी स्थिती होती की आपण 500 वर्ष मागे होतो. आणि महात्मा ज्योतिबा फुले सारख्यांनी गुलामगिरी या ग्रंथातून जी चिकित्सा केली त्या सगळ्या गोष्टींची, तेव्हा सुद्धा त्यांच्या डोळ्यापुढे काही ग्रंथ नव्हते, फक्त तर्कशक्ती होती. या तर्कशक्तीच्या आधारे आणि जे ग्रंथ त्यांनी वाचले होते पुराण वगैरे त्याचा अर्थ लावण्याची एक क्षमता त्यांच्यात निर्माण झाली होती. कारण ते खुलेपण आलं होतं इंग्रजी सत्तेमुळे, खुलेपण आलं होतं, ब्राह्मणांचं वर्चस्व कमी व्हायला लागलं होतं आणि ब्राह्मणावर काही गरज नव्हती. कारण त्याच काळामध्ये विद्वानांनी खूप ग्रंथ इंग्रजी भाषेत आणले होते. हा म्हणजे पहिल्यांदा त्यांनी गीता आणली, मनुस्मृती आणली आणि मग वेद आणले, मॅक्स मुलर वगैरे वेद आणले. आपल्याकडे श्रीपाद दामोदर सातळकर यांनी त्याचं हिंदीत भाषांतर केलं, त्या महर्षी दयानंद सरस्वती यांनी वेदांची भाषांतर केली. तर हे सर्वसामान्य माणसाला वेद वाचता आले पाहिजे की त्यात काय कळलं पाहिजे म्हणून ज्या सुधारकांनी प्रयत्न केले त्यात महत्वाचं नाव महात्मा फुलेंचं आहे. आणि महात्मा फुलेंचा संबंध दयानंद सरस्वतींशी होता आणि त्यामुळे त्यांनी वेदाच्या अर्थाचा आकलन जे आहे त्यांना झालं आणि त्यांनी परखडपणे समीक्षा केली या सगळ्या परंपरांवर. आणि मग त्यातून मग जागे झाले जे सनातनी लोक होते त्या काळात. राजवाडे हे सनातनी होते, टिळकांचे अनुयायी होते. श्रीपाद दामोदर सातळकर हे सनातनी होते. पण यांना नाईलाज आणि महात्मा फुलेंना मी जे प्रश्न निर्माण केले त्याची उत्तर देणं भाग होतं. म्हणून एक प्रकारचे महात्मा फुलेंनी सगळ्या विद्वारांना होमवर्क देऊन टाकलं आणि मग 100 वर्षापूर्वी सगळ्यांनी सगळ्या गोष्टीचं निरूपण केलं, चिंतन केलं, चिकित्सा केली आणि मराठीमध्ये या सगळ्या संकल्पना आपल्यापर्यंत पोहोचल्या. तिथून खरं वैचारिक क्रांती व्हायला सुरुवात झाली म्हणायला काही हरकत नाही सर. हो 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 बरोबर. सर माया या मातृदेवतेबद्दल अजून काही मिस होत असेल तर थोडस कव्हर करता येईल का? नाही, ते आता बिथक असं आहे की मेस्को मायराणी ही बहुजन समाजातल्या अनेक गावांमध्ये देवता म्हणून प्रस्थापित आहे. किल्ल्याच्या ठिकाणी ती असते किंवा गडाच्या खाली किंवा एखाद्या मंदिराच्या जवळ ती असते. अजूनही तिची पूजा खेड्यापाड्यामध्ये होते. कारण आता मध्ये मी अशाच बोलभुडू नावाचा एक युट्यूब चॅनल आहे, त्यांनी मला काही प्रश्न विचारले होते. त्यात सगळं संपल्यावर मग तिथे जे फोटोग्राफर किंवा जे कॉम्प्युटर काम करणारी एक महिला होती तिने मला मेस्को मेसाई याबद्दल प्रश्न विचारला. तर मी त्यांना मला त्या मेसाई माहित नव्हतं, मेस्को किंवा मेस्काई हे माहित होतं. तर मग मला एकदम लक्षात आलं की ही म्हशीची देवता असली पाहिजे. जसं रेडा आहे ना महिषासूर, हा तसं तशी ही म्हशीची देवता असली पाहिजे. मेसाई आई शब्द आहे त्या शेवटी. आणि मेस्को मायराणी आता ही गंमत अशी आहे की आपल्याकडे तुकाराम महाराज किंवा सगळ्या संतांनी अलीकडल्या संतांनी ज्ञानेश्वरानंतरचे जे संत होऊन गेले यांनी ह्या सगळ्या मातृदेवतांचा निषेध केलाय आणि त्यांना क्षुद्र दैवत म्हणताय. कारण त्यांचे जे पूजाविधी होते तेवढे थोडेसे गूढ होते किंवा नकारात्मक म्हणजे मांसाहारी ते होते. आता हे वारकरी संप्रदाय शाकाहारी असल्यामुळे त्यांनी मांसाहारी लोकांचा निषेध केलाय आणि त्यांच्या दैवतांचा निषेध केलाय. पण एक लक्षात याचा खूप गौरव करतात संत साहित्याचे अभ्यासक. पण गंमत म्हणजे त्यांच्या पहिल्या नंबरवर गणपती आहे. गणोबा विक्राळ लाडू मोदकांचा काळ हे जे तुकाराम महाराजांचं वचन आहे ते गणपतीच्या विरोधात आहे. त्यांनी खंडोबालाही विरोध केला आहे, म्हसोबालाही विरोध केला आहे. पण गंमत अशी की गणपतीचा विरोध सत्यशोधक समाजाने केला किंवा महात्मा फुलेंनी केला. आजही गणपतीच्या विरोधात बरेच सत्यशोधक उभे राहतात आणि गणपती उत्सव जेव्हा होतो तेव्हा ते महात्मा फुलेंचा अखंड ते सांगत राहतात. तो कसा आहे वगैरे वगैरे आता ते सगळं सांगत बसत नाही, तो स्वतंत्र विषय घेऊ केव्हा तरी आपण. पण म्हसोबाला महाशुभा म्हटलं म्हणजे गणपतीने महात्मा फुलेंनी त्यांना महत्वाचं स्थान दिलं. खंडेरावाला खंडोबा खंडा खंडाचा प्रमुख वगैरे म्हणून आणि कुलस्वामी म्हणून त्याच्या पूजेला स्थान सत्यशोधक
समाजाचा सत्यधर्म जो होता त्या सत्यधर्माच्या विधीमध्ये महात्मा फुलेंनी खंडोबाला फार महत्वाचं स्थान दिलं. खंडोबाला ज्या खंडोबाचा निषेध तुकारामांनी केलाय, ज्या म्हसोबाचा निषेध केलाय, गणपतीचाही केलाय, गणपतीचा निषेध त्यांनी महात्मा फुलेंनी यासाठी केला की तो ब्राह्मणांचा आहे म्हणून असा त्यांचा समज झाला होता. पण तो काही ब्राह्मणाचा नाही. गणपतीवर आपण जेव्हा चर्चा करू तेव्हा आपण जास्त विस्ताराने बोलू, आता काही गरज नाही त्याची. पण आपण कसे सत्यशोधक स्वतःला म्हणणारे जे पुरोगामी म्हणणारे लोक सुद्धा परंपरावादी आहेत, त्यांना परंपरा माहित आहे पण त्यात चिकित्सा करायची त्यांची तयारी आजही नाही. हा आज असं म्हटलं तर ते मला सुद्धा सनातनी म्हणू शकतात, त्यांना तो अधिकार आहे. खरंय सर, गणपती बद्दल आपण जेव्हा चर्चा केली होती, गणपतीचं मस्तक खरंच हत्तीचं होतं का, तो एकदा विषय घेतला होता आपण. आणि त्यात गणपती हा स्पष्ट आहे, शंकराचा पुत्र होता, शंकर हा राक्षसांचा नेता होता, बहुजनांचा लीडर होता तो, आणि गणपती हा गणांचा पती तो प्रमुख असायचा. ते म्हणजे हा इथलाच भारतीय उपखंडातला तो एक राजाचा मुलगा होता, ते तुम्ही स्पष्ट केलेलंच आहे अगोदर, पुढेही चर्चेत आली त्या त्यावेळी स्पष्टीकरण देत राहू. पण माया या मातृदेवतेबद्दल जाणून घ्यायचं होतं, तुम्ही खूप सुंदर असं स्पष्टीकरण दिलं सर. मायावी, यातू, यातुधन ह्या ज्या टर्मिनॉलॉजीज आहेत त्या खरं माहिती नाहीत, त्या सविस्तरपणे तुम्ही सांगितलं. मायावाद, माया म्हणजे काय, मोहमाया, परत तुम्ही पुढे सांगितलं बौद्ध आणि जैन या धर्मांचाही वारसा आहे, म्हणजे माया या मातृदेवतेचा वारसा आहे या धर्माला. तर आज आपण आता थांबू शकतो का सर, या मातृदेवतेच्या इतिहासाबद्दल माहिती घेताना सगळं सर कव्हर केलंय. आता मला फक्त एकच डोक्यात कल्पना होती, जसं बौद्धांनी माया ही देवता म्हणजे आपली आई, बुद्धाची आई मानली, आणि तिचं जे रूप आहे बौद्ध लेण्यांमध्ये किंवा स्तूपावर ते गजलक्ष्मी असं आहे. हा गजलक्ष्मी म्हणजे ती तवळावर बसलेली आहे नदी किंवा तलावाच्या ठिकाणी, आणि दोन्ही बाजूला दोन हत्ती तिच्यावर वर्षाव करतात पाण्याचा वर्ष, जलकुंभ. आता हे हत्ती हे मेघाचं प्रतीक आहे, म्हणजे पावसाच्या ढगाचं प्रतीक आहे, पावसाळी ढगाचं प्रतीक आहे. ते काळे असतात आणि पावसाळी ढगही काळे असतात, आणि त्यांनी वर्षाव केल्यामुळे आता ही माया जी आहे ती भूमिका आहे, म्हणजे भूमाता आहे मुळात. हा हत्ती नक्षत्र, पावसाचंच नक्षत्र आहे हत्ती. हा हस्ती नक्षत्र पावसाचं नक्षत्र आहे, प्रश्नच नाही. म्हणजे आजही आपण हत्तीचं जे महत्व आहे ते मानलेलं आहे. तर हे हत्ती जेव्हा पाऊस टाकतात तेव्हा मग जमीन सुफलित होते ना, म्हणजे पिकं येतात. जमिनीच्या सुफलीकरणाकरता मेघाचं जे महत्व आहे, हत्ती आणि मेघ हे दोन समानार्थी शब्द बरेच संस्कृत साहित्यात आलेले आहेत. तर हिला गज म्हणजे पण हत्ती. हा गज म्हणजे हत्ती, बरोबर आहे. हा तर हे गजलक्ष्मी जी आहे ना, हीच माया आहे खरं म्हटलं म्हणजे. पण आज अशी गंमत आली आहे की ती बौद्ध लेण्यामध्ये असल्यामुळे अनेकांनी, जसं फुशे नावाच्या अभ्यासकांनी म्हटलं की माया मायादेवी आहे, जी मायावती आहे, जी महामाया आहे, म्हणून आता बौद्ध फार असे पेटून उठले की हे आमची देवी आहे. आणि आता आपण कुठे गेलो, समजा शिवालयामध्ये गेलो, दक्षिण भारतातल्या बहुतेक मंदिराच्या प्रवेशद्वारावर गजलक्ष्मीचं शिल्प असतं. चालुक्यकालीन जी मंदिर आहे कर्नाटकातली, त्यातल्या बहुतेक मंदिरावर हे शिल्प आहे. म्हणून त्यांचं म्हणणं आहे की आमची महामाया तुम्ही चोरली, अशा प्रकारची ती हाकाटी सध्या उठवणं सुरू आहे. पण ते अज्ञानापोटी आहे. ही गजलक्ष्मी म्हणजेच माया आहे. या मायेबद्दल आपण चर्चा करतो आज. तिचं जे पुढचं रूप आहे, विकसित रूप जे नंतर लोकांनी स्वीकारलं, ते गजलक्ष्मी असं आहे. आता ग्रीक आणि रोमन या संस्कृतीत पण जे तुम्ही सांगितलं मैया या मातृदेवतेचं तिकडं पूजन होत, आता त्यांनाही म्हणायचं का तुम्ही चोरलं, असा प्रश्न विचारतो. नाही, तो ते अज्ञानातून येतात अशा गोष्टी. खरं म्हटलं म्हणजे अनेक पैलूंनी, अनेक अंगांनी आपण अभ्यास करायला पाहिजे मातृदेवतांचा. फक्त एकाने कोणीतरी म्हटलं, कारण एक फार मोठे अभ्यासक तिथे विदर्भात नागपूर लावून गेले, बाळकृष्ण जाभाडे, त्यांचं एक पुस्तक आहे अक्षरशोध नावाचं. त्या अक्षरशोध हे नाव यासाठी सांगतो की पुस्तक जर तुम्हाला मिळालं तर तुम्ही वाचू शकता. तर त्यात यक्षशिल्पांची परंपरा नावाचा लेख आहे, आणि
त्यांनी हिला यक्षिणी म्हटलंय. मी ज्या मायेबद्दल बोलतोय ना, यक्षिणी बद्दल आपण यापूर्वी चर्चा केली की तिच्याबद्दल नकारात्मक माहिती आहे. आणि तिला पुढे मग बुद्धाची आई मानलं गेल्यामुळे बौद्धांनी तिला महामाया मानलं असं त्यांनी लिहिलंय. पण ती महामाया नाही असं ते बाळकृष्ण दाभाडे स्पष्टपणे त्या ग्रंथात लिहितात. हा मी लिहिलो त्याच्यावर, म्हणजे सिंधुजनांची मातृदेवता निर्वृती हे जे पुस्तक आहे जिजाई प्रकाशननी काढलं त्याच्यामध्ये हे सगळं विस्ताराने आलेलं आहे. आणि आता काही ग्रुपवर चर्चा सुरू आहे, ब्राह्मणांचे ग्रुप आहे, त्यांचं म्हणणं आहे की हा माणूस बा तिला अवैधिक ठरवतो आहे वगैरे वगैरे, मला कळलं ते. आता प्राजक्त प्रकाशन जे आहे पुण्याचं, त्यांनी महामाया आदिमाया हे पुस्तक माझं काढलं, त्यात ते सगळे लेख आम्ही समाविष्ट केले आहेत. म्हणजे ज्या लोकांना हे नव्याने अभ्यासायचं आहे, जिजाई प्रकाशनकडेही पुस्तक उपलब्ध आहे. त्याचं शीर्षक आहे सिंधुजनांची मातृदेवता निवृत्ती. आणि इकडे प्राजक्त प्रकाशननी काढलंय ते आहे आदिमाया. ही पुस्तकं आपण वाचली ते आपले बरेच गैरसमज दूर होऊ शकतात. मी आता बऱ्याचशा कॉमेंट पाहिल्या, आपण एकाच कॉमेंटमध्ये फक्त असं होतं की मला काही प्रश्न विचारायचे फोन नंबर द्या. पण काही लोकांचे फार बालिश असे प्रश्न होते, तुमची जात कोणती, तुमचा धर्म कोणता, अशा तऱ्हेचे प्रश्न विचारण्याच्या मागे जी मानसिकता आहे जातीयतेची धार्मिकतेची ती त्यातून उघड होते. म्हणजे आपण जाती आणि धर्माच्या पलीकडे जाऊ शकलो पाहिजे या अभ्यासात करीत असं मला वाटतं. खरं आहे, खरं जाती आणि धर्मातच आजपर्यंत अडकलोय. नाहीतर हो युरोपियन आणि अमेरिकन राष्ट्राबरोबर आपण पुढं पाऊल टाकलं असतं. खरं आहे सर, आपण आपला अभ्यास लोकांपर्यंत पोहोचवत राहू, खरं तर पोहोचली पाहिजे अशी माहिती आहे. आणि तुम्ही खूप महत्वाचं काम करताय त्यात सर. आजच्या मातृदेवतेबद्दल सुंदर अशी चर्चा झाली, खूप विस्ताराने तुम्ही सांगितलं, वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर. पुढच्या भागात भेटूया, पुढच्या मातृदेवतेचा इतिहास घेऊन. हो हो हो.